नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजची कथा ऐकूया खडतर आयुष्याची सुंदर संध्याकाळ आज आजीचा वाढदिवस होता सकाळपासून आजोबांची लगबग सुरू होती मित्रमंडळीही तयारीत होती काहीतरी कारण सांगून आजींना बागेत पाठवायचं आणि सरप्राईज द्यायचं आजींनाही सारं कळत होतं पण त्याही फिरकी घेत होत्या आणि अखेर कारणांशिवाय आजी बागेत गेल्या त्या काही अवधीत आजीच्या खोलीचा कायापालट झाला अगदी खोलीतसुद्धा आजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला तयार झाली होती आणि आजीचे आगमन झाले साधी सुताची नऊवारी आणि डोक्यावर पदर पण त्यातही आजी इतक्या गोड दिसत होत्या की न राहून काही बायकांनी सुरकतलेल्या चेहऱ्यामागे काजळ लावले आजीचाही चेहरा खुलला सुरकतलेल्या गालावर खळी उठून दिसत होती सत्तरी उलटली आजी आजोबा पण आजोबाचा आजीला सवी म्हणणं आणि आजीची आजोबांना राव म्हणून हाक मारणं म्हणजे चाळीस वर्ष महाग गेल्यासारखं होतं पार्टी मनाच्या श्रीमंतीत चालू होती आणि तितक्यातच कुणीतरी निरोप घेऊन आलं राव तुमच्यासाठी फोन आहे आजोबांचा हॅलो पूर्ण होतं न होतो तोच समोरून आवाज आला बाबा तुम्ही जमीन विकलीत मला साधं सांगितलं पण नाही कितीला विकलीत घेतले का सगळे पैसे आणि अहो आत्ता काही बोलणार आहात की नाही आजोबा सगळं शांतपणे ऐकून घेत होते आणि मिश्किलपणे हसले आणि बोलले अरे मी थोडा कामात आहे नंतर करतो फोन आणि हसतच फोन ठेवून थे थेट आजीच्या रूममध्ये गेले आजोबांनी आज हिरोचा डायलॉग हिरोलाच ऐकवला होता अगदी त्याच्याच सुरात राव बायको आणि एकुलता एक मुलगा सुखी त्रिकोणी कुटुंब पण रावांच्या बायकोला ऐन तारुण्यात कर्करोगाने ग्रासलं दीनानाथराव जमेल त्या पलीकडे जाऊन सेवा करत होते पण त्यांना यश आले नाही तिच्या मागे त्यांनी मुलाला कधीच प्रेम कमी पडू दिलं नाही शिक्षण ते लग्न सगळी जबाबदारी प्रेमाने केली रिटायरमेंट नंतर अगदी सगळं मोलाला देऊन ते निवृत्त झाले पण काही दिवसातच चित्र बदललं अलीकडेच त्यांनी गावाकडील जमीन विकून शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला पैसे दिले नास्तिक असूनही ताटामधील अन्नपूर्णेची पूजा जणू त्यांनी केली होती आणि त्यासाठीच सोडून गेल्यापासून कधी नव्हे ते आज चिरंजीवांचा फोन आला होता पण आत्ता आजोबांना त्यांच्या सेच्या वाढदिवसाशिवाय काहीच महत्त्वाचं नव्हतं म्हणतात ना स्त्रीचं पहिलं प्रेम आणि पुरुषाचं शेवटचं प्रेम विशेष आणि दोघंही त्याबाबतीत अगदी नशिबवान सावित्री आजीचं देनानाथराव पहिलं प्रेम आणि देनानाथरावांचं सावित्रीचं शेवटचं प्रेम सावित्री आजीसुद्धा आज अगदी खुलल्या होत्या वाढदिवस म्हणजे काहीतरी खास असू शकतं असं त्यांनी कधी विचारच केला नव्हता लहानपणी आईने ओवाळं आणि गोडचा स्वयंपाक केला असाच काहीसा वाढदिवस त्यांना शेवटचा आठवत होता मोठी बहीण आक्का गेल्यानंतर आक्काचा संसार संसार कसला तिच्या मुलांची आया आणि दाजींच्या जेवणाची सोय म्हणून लग्न झालं थोरल्या भावांनी शेंडाफळाच्या लग्नाला विरोध केला खरा पण वडीलधाऱ्यांसमोर काही चाललं नाही उलट चार पुस्तके वाचून साहेब झाल्याने काही होत नाही कुटुंब बांधून ठेवावं लागतं हेच सगळ्या प्रश्नांचं निरसन कालपर्यंत परकर पोलक्यात गावभर उडणारे सुरवंट फुलपाखरू होण्याआधीच आई आणि पत्नी झालं सुरुवातीला आई आणि लेकरं एकत्र शाळेत जात पण काही दिवसातच जबाबदारीने आईची शाळा बंद केली आजारी नवऱ्याची शेवा आणि भरलेल्या घराचं स्वयंपाकघर हेच धोक्याच्या वयातील प्रेम आई पत्नी सोन मामी काकी आयुष्यातले सगळेच रंग एका क्षणात तिचे झाले मात्र या रंगात प्रेमाचा रंग सफेदच राहिला नऊवारी कशी नेसावी हे येत न येते तोच नऊवारीने सफेद रंग आपला केला ऐन बालपण गेलं त्यामागून तारुण्य सरलं पण हे दुसरं बालपण काही सरत नव्हतं स्त्री क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते बालपणी ज्याची आई झाली ती बाळपण हळूहळू रांगत दूर गेली होती आत्ता शरीर तितकं साथ देत नव्हतं म्हणून असेल किंवा कदाचित आत्ता घरकामातही जमत नव्हतं पहिल्यासारखं म्हणून असेल पण भरलेल्या घराचे अडगळ कमी करण्यासाठी नवीन घरात स्थलांतर झालं नवीन घर अगदी साधे आणि सुटसुटीत आजींना एक खोली देण्यात आली त्यांचा बेड आणि थोडे त्यांचे सामान त्या खोलीत ठेवण्यात आलं घराच्या आजूबाजूला सुंदर बाग नानाविध फुलं झाडं बागकाम आवडणाऱ्याला तर पर्वणीच होती आजींनाही आनंद झाला सकाळची संध्याकाळ झाली तशी पिल्लं घरट्याकडे निघाली आई मात्र तिथूनच पिल्लांना घरट्याकडे भरारी घेताना पाहत राहिली सुरुवातीचा काही काळ अवघड गेला आजी खोलीतून ससा बाहेर येत नसत अगदीच भूक असेल तरच जेवणासाठी कधीतरी बाहेर येत खरं तर त्या घरातील बाकी लोकांप्रमाणे बाहेरच्या जगात आजीचं काहीच नव्हतं अक्का गेली तरी सगळे तिचेच होते ते सावित्रीचे झालेच नाही आत्ता आईची ओळख सावत्र आई झाली सावत होती गरज सोरो वैद्य मरो असंच काहीच पंख फुटल्यावर पिल्ले कधी उडून गेली होती फक्त पिल्ले स्वबळावर झेप घेऊन आपले घरटे बांधतात त्याऐवजी आईला नवीन घरटे दिले होते इतकंच जे आजींना सोडून गेले त्यांनी आज सावत्र मोलाचे कर्तव्य बजावले त्यावेळी आजींना मात्र वाटलं बरं झालं आक्का गेली नाहीतर आज तिला इथं आणलं असतं तर मेल्याहून मेल्यासारखं झालं असतं हे नवीन घर जादूचंच होतं नवीन नवीन म्हणता म्हणता ते सुरकतलेले चेहरे अलगत आपल्यात सामावून घेत होतं हळूहळू आजी ही रुळल्या ओळखी झाल्या कधी नात्यापलीकडेही लोक असतात आणि त्यांच्यात गप्पा असू शकतात मैत्री असू शकते हे सारं नवीन होतं आजीसाठी आजी लॉफ्टर क्लब बागकाम यात मन रमवू लागल्या दीनानाथराव सुद्धा बागकाम करीत बागकाम आणि गप्पा यात ही मंडळी रमून जात कित्येकदा दोघेच गप्पांमध्ये गुंग होत आणि बाकी मंडळी केव्हाच निघून गेलेली असत कधी कधी दोघेच बागेतल्या बाकावर तासन तास सूर्यात सूर्यास्त पाहत बसत दीनानानाथराव आयुष्यात आल्यापासून आजीचे जीवन बदलून गेले बागेत आजीच्या मागे गुपचूप उभे राहून दीनानाथरावांनी डोळ्यावर हात ठेवणं सारस आजींना नवीन होतं सुरुवातीला हे सारे थोडे विचित्र वाटत होतं आजीला पण नंतर त्यातील गोडी त्याही अनुभवू हो लागल्या लाफ्टर क्लबमध्ये खोटे हसता हस हसू लागल्या खरे हसता खोटे रुसू लागल्या होत्या वयाच्या उत्तरार्धात जिथे पुढच्या क्षणाची ग्वाही नाही तिथे त्या जगणे शिकत होत्या रंगहीन आयुष्य पहिल्या प्रेमाच्या रंगाने सप्तरंगी झालं होतं न्याहारी असो वा जेवण दिनानाथरावांशिवाय अशक्यच दिनानाथरावांनी आजीची मस्करी केल्या वाचून घास जात नसे आजपर्यंत आजींना प्रेम वाटावे असे कुणीच भेटलं नव्हतं लग्न झाले संसार झाला पण प्रेम नाही झाले बहिणीच्या नवऱ्याशी ऋणानुबंध तर कसा जुळवावा असं वय येतं न येतं तर संसाराचा गाडा एकटीने हाकायची जबाबदारी आली आयुष्यपाखरांमध्ये भुरकन ओढून गेलं आणि प्रेम करायचं राहूनच गेलं बऱ्याच दिग्गजांनी लिहिले आहे एकदा तरी प्रेम करावे मरण्यापूर्वी प्रेम करावं पण प्रेम करण्यापेक्षा ते आपसुकच होण्यात खरी मज्जा पण तसा योग काही आजीच्या वाट्याला आजवर आला नव्हता देनानाथरावांचे मात्र थोडं वेगळं होतं प्रेमविवाह म्हणजे काहीतरी गुन्हा अशा काळात त्यांनी प्रेमविवाह केला होता बायकोवर त्यांचे नितांत प्रेम पण काळाने तिला ओढून नेले काही काळाचा संसार पण त्यांच्या ओझ्याने दमून गेलेले हे दोन जीव या दोन अंधारमय आयुष्यात प्रेम काजव्याप्रमाणे चमकू लागलं जे निरपेक्ष भावनेनं न, न कळत घडतं तेच प्रेम मनातले सगळे बोलता येणं आणि बोलण्यासाठी दिवस अपुरा वाटावा म्हणजे प्रेम एकमेकांची काळजी घेणं म्हणजे प्रेम गोळ्या औषध वेळेवर आठवणीनं देणं म्हणजे प्रेम एकमेकांच्या आनंदासाठी काहीही करण्याची तयारी असणं म्हणजे प्रेम मन हे नेहमी तरुणच असतं शरीराचं वय वाढतं मय गुंत मन गुंतत जातं आणि प्रेम हे मनापासून होतं प्रेमाला काही वय नसतं ना कुठलं बंधन असतं ना काही मर्यादा ना काही अट असते प्रेम कधीही कोणावरही होऊ शकतं बऱ्याच लोकांना प्रेम हे शाळा कॉलेज नाहीतर लग्नानंतर जोडीदारात गवसतं पण जिथे उद्याच्या सूर्योदयाची शाश्वती नाही तिथे हे प्रेम फुललं होतं त्या नात्याला ना कुठल्या संसाराची अपेक्षा ना कोणत्या सप्तपदींची शिक्कामोर्तब करायची गरज नसली तरी आयुष्याच्या संध्याकाळी हे सुंदर नातं थकलेल्या हातातील काठी मात्र झालं होतं अशी ही आजी आजोबांची प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद